विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बैजिक राशी म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत. बैजिक राशी म्हणजे काय? व्यावहारिक भाषेतील गणित बीजगणिताच्या भाषेत मांडणी. संख्येसाठी एखाद्या अक्षराचा वापर केला जातो, मग अशा एक्स वाय अशा चलांचा वापर केला जातो. बैजिक राशी 3x + 1 = 6y + 4w + 2zn. तर ही बैजिक राशींची उदाहरणं आहेत. या उदाहरणामध्ये चल कोणकोणते आहेत? एक्स वाय डब्ल्यू झेड एन. बैजिक राशीमध्ये सहगुणक आणि चल हे खूप महत्वाचे असतात. याची उदाहरणं पाहूया. क्रमांक 1 12x. 12 हे सहगुणक आहे, एक्स हे चल आहे, 12 × x. क्रमांक 2 -15y. -15 हे सहगुणक आहे आणि वाय हे चल आहे, -15 × y. पुढील तक्त्यात सहगुणक व चल ओळखा. त्यामध्ये पहिल्या कॉलम मध्ये पद आहे, दुसऱ्या कॉलम मध्ये सहगुणक आणि तिसऱ्या कॉलम मध्ये आहे चल. तर पहिले पद आहे 10m, त्यामध्ये सहगुणक आहे 10 आणि चल आहे m. त्यानंतर दुसरं जे पद आहे -16x, -16 हे सहगुणक आहे आणि x हे चल आहे. तर बैजिक राशी म्हणजे काय? संख्येसाठी एखाद्या अक्षराचा वापर करून तयार होणाऱ्या गणिती मांडणीला बैजिक राशी असे म्हणतात.